या ठिकाणी मागच्याही वेळी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही भरभक्कम पाठिंबा दिला, मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं। पण बंधू भगिनींनो, मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर 5 वर्षांमध्ये त्यांचा जो व्यवहार होता, खरं म्हणजे निवडणुकीचा काळ आहे, सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही। पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं, याचं आत्मचिंतन त्यांनी केलं तर त्यांच्या लक्षात येईल काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या, आणि खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन। ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलंय, पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही। मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलंय, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे, आणि म्हणून मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल।